हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवळे उपलब्ध होतात आणि आपण ते आवळे घरी आणून त्यापासून मुरंबा किंवा त्याची कँडी वगैरे असं काही बनवत असतो पण बऱ्याच जणांना गोड खाणं आवडत नाही आणि त्यामुळे बरेचशी जणं हे मुरंबा खाण्यासाठी किंवा कँडी खाण्यासाठी टाळाटाळ ताल करतात तर त्यांच्यासाठीच आज आपण चटपटीत असा आवळ्याचा लोणचं बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन आणि आज मास्टर किचनमध्ये आपण बघणार आहोत आवळ्याचा मस्त चटपटीत लोणचं तर आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत पाचशे ग्राम आवळे अगदी फ्रेश असे आवळे मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याला कपड्याने पुसून घेतलेला आहे सोबतच मी घेतलेले आहेत थोडेसे डाळ म्हणजेच आपण मोहरीची डाळ जी वापरतो ती रेडीमेड डाळ मी मार्केटमधनं मा आणलेली आहे ती मार्केटमध्ये मा इझिली भेटून जाते तुम्ही ती घरीसुद्धा बनवू शकता सोबत थोडंसं मीठ लाल तिखट तर हे घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे सोबत हळद आणि हिंग अगदी चार ते पाच साहित्यामध्ये घरात उपलब्ध असतात याच साहित्यामध्ये हा लोणचं सा तयार होतो आणि अगदी हा लोणचं वर्षभर असा टिकतो तर सुरुवातीला आपण आवळ्याला काही डाग असतील ते काढून घेणार आहोत तर चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने आवळ्याचे काही डाग आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आवळ्याच्या लागतील त्याप्रमाणे छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी अगदी छोट्या छोट्या अशा फोडी करून घेत आहे आवळ्यामध्ये एक बी असते ती बी आपण काढून टाकणार आहोत तर बघू शकताय अगदी आवळा असा कडक आहे त्यामुळे तो कापला पटकन जात नाही हळवरपणे आपण आवळ्याचे सर्व बाजूनी अशा पद्धतीचे तुकडे करून घेणार आहोत तर सर्व आवळे आपण असेच कट करून घेऊया तर आवळ्याचं लोणचं किंवा आवळा इतका बहुगुणी असतो की तो, तो आपण रोजच्या आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला त्याचे बरेचसे फायदे होतात त्याचबरोबर आवळ्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपण याचं सेवन केलं तर आपली प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे आवळ्याचं सेवन हे नेहमी झालंच पाहिजे तर या ठिकाणी सर्व आवळे आपले कट करून झालेले आहेत अशा पद्धतीचे बारीक अशा आकाराचे मी आवळे कापून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये किंवा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे आवळे कट करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर सर्व आवळे एका स्टीलच्या पसरट अशा भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत त्यामध्ये घालणार आहे दोन चमचे मीठ तर या ठिकाणी सपाट असे दोन चमचे मीठ मी अर्धा किलो आवळ्यांसाठी वापरत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ते कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे मी अर्धा किलो आवळ्यांसाठी इथे दोन चमचे मीठ वापरत आहे सोबतच घेतलेली आहे मी अर्धा चमचा हळद त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा हिंग आणि लाल तिखट तर या ठिकाणी मी हिंग घालून घेतलेलं आहे हिंग घातल्यामुळे आपल्या आवळ्याच्या लोणसाला टेस्टही छान येते आणि सुगंधही छान येतो सोबतच आपण घालणार आहोत या ठिकाणी घरगुती लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी एक चमचा आणि थोडंसं वरतून असं दीड चमचा मी या ठिकाणी लाल तिखट घालून घेतलेलं आहे त्यानंतर घालणार आहोत आपण आपली मोहरीची डाळ किंवा राईची डाळ तर या ठिकाणी मोठे चार चमचे भर यामध्ये मी ती डाळ घालून घेत आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात मिक्स करत असताना आपला चमचा जो आहे तो सुका घ्यायचा आहे नाहीतर तो ओला चमचा घेतला तर लोणचं जास्त दिवस टिकणार नाही आणि हा आवळ्याचा लोणचं खराब होऊ शकतो त्यामुळे याला पाण्याचा स्पर्श न होऊ देता हा आपण लोणचं तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्व छानपैकी मिक्स करून झालेला आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्या फोडणीची तयारी करूया ते एखाद्या वेळेस आपल्याला उन्हाळ्यात असं होतं की आपल्याला जेवण करावंसं वाटत नाही किंवा भाजी खावीशी वाटत नाही अशा वेळेस एखादी चटणी मग ती शेंगदाण्याची जवसाची किंवा कारळाची असो किंवा ठेचा त्याच्यासोबत हा आपला आवळ्याचा लोणचं तोंडी लावायला घेऊन पोटभर जेवण आपण करू शकतो तर आता या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलो आवळे घेतले होते त्यासाठी दोनशे ग्रॅम तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा मी मेथीचे दाणे घालून घेतले आणि दहा ते पंधरा लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घातल्यात त्याला कट न करता घालून घेतलेल्या आहेत सोबतच घातलेले आहे थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग आता मी गॅस बंद केलेला आहे कारण तेल छान कडकडीत असं गरम झालेलं होतं त्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्या छानपैकी तळून निघतील आणि मस्त अशा कडक होतील आणि तेलामध्ये आपल्या लसणाची सर्व चव आहे ती उतरली जाईल आणि आपल्या लोणचाला छानपैकी चव येईल आता ही ये फोडणी आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यावरतीच आपल्या आवळ्याच्या लोणचामध्ये घालून घेणार आहोत आता आपली फोडणी तयार झालेली आहे सर्व आपण यामध्ये घालून घेऊया तर अगदी झटपट आणि पटकन असा आपला हा लोणचं तयार झालेला आहे तर हा आवळ्याचं लोणचं मुरण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात म्हणजे कैरीचा जो लोणचं असतो त्या चवीमध्ये आणि या चवीमध्ये बराचसा फरक आहे कैरीच्या लोणचापेक्षा आवळ्याचा लोणचं हा हेल्दीसुद्धा आहे आणि तितका चविष्टसुद्धा आहे त्यामुळे लहान मुलं देखील खातील आणि व्हिटॅमिन सी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हा आपल्याला कामी येईल त्यामुळे आगळं वेगळं काहीतरी म्हणून हा लोणचं आपण करायला हरकत नाही तर या ठिकाणी आपलं लोणचं तयार झालेलं आहे आपण छानपेटी याला मिक्स करून घेऊया मस्त तर अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये इतका चटपटीत असं लोणचं आपला तयार झालेला आहे तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या कैरीच्या लोणच्यासोबतच मिरचीचा लिंबाचा लोणचं तर असतोच पण आवळ्याचा लोणचं देखील होऊन जाऊ द्या अगदी हेल्दी आणि टेस्टी असा तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका सोबतच आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा त्यासोबत वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद